नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण चणाडाळ घालून पत्ताकोबीची अगदी साधी सोपी भाजी बनवतो आहे तर चणाडाळ पत्ताकोबीची ही भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये मी एक दोन चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि आता हे तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक चमचा भरून मी जिरमुरी घालते जिरमुरी छान फुटल्यानंतर यामध्ये सहा ते सात लसूण पाकल्या छान बारीक चिरून घेतलेल्या मी त्या घातलेल्या आहे फोडणी मस्त फुटू द्यायची आहे लगेचच यामध्ये एक चुटकी एवढा मी हिंग घालते त्यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आहे त्यानंतर इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत मी त्या घातल्या तुम्ही इथे तिखटसुद्धा वापरू शकता हळदा चमचा मी इथे हळद घालते आहे तेलामध्येच आणि आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी पत्ताकोबी घालते आहे तर एक पाव किलो पत्ताकोबी आहे बारीक चिरून घेतलेली आहे छान लांब अशी मी बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी आता या तेलामध्ये घातलेली आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ही भाजी अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवून डब्यामध्ये देऊ शकता वाफेवरच झटपट तयार होणारी ही एक मस्त साधी सोपी आणि पौष्टिक भाजी आहे तर यावर आपल्याला पाण्याचा शिपका देण्याची गरज नाही किंवा पाणी घालण्याचीही गरज नाही पत्तागोबीला अंगीच खूप पाणी सुटतं त्यामुळे आपण ही भाजी थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊया अगदी वाफेवरच ही भाजी छान शिजून जाते गॅसची फ्लेम इथे मंद ठेवलेली आहे साधारण दोन मिनटं मी इथे झाकण ठेवलं आणि आता भाजी थोडी खालीवर करून घेऊ त्यानंतर आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मीठ घालून मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे हे गॅसची फ्लेम इथे अगदी मंद ठेवायची आहे आणि आता साधारण इथे दोन तीन मिनटं मी कमी आचेवर ही भाजी शिजवून घेतली झाकण ठेवून तुम्ही पाहू शकता पत्ताकोबीची पानं छान इथे ट्रान्सपरंट झालेली आहे आणि आता या स्टेजला आपल्याला या भाजीमध्ये चणाडाळ घालायची आहे तर इथे एक मूठ एवढी साधारण मी चणा डाळ शिजवून घेतलेली आहे एक दोन शिटी मी कुकरमध्ये ही चना डाळ घालून घेतली आणि ही डाळ शिजवून घेतली जर तुम्ही इथे कच्चीच डाळ वापरत असाल तर डाळ थोडी भिजवत ठेवा म्हणजे ती लवकर शिजते भिजवल्यानंतर ज्या वेळेला आपण पत्ताकोबी तेलामध्ये घातली त्याच वेळेला डाळसुद्धा घाला म्हणजे ही डाळ जी आहे ती शिजते तर मी इथे शिजवून घेतलेली आहे डाळ आधी त्यामुळे भाजी झटपट होते आणि आता डाळ घातल्यानंतर पुन्हा थोडा वेळ आपण झाकण ठेवू एक वाफ काढून घेऊया साधारण एक मिनिटभर मी झाकण ठेवलेलं होतं आणि वाफ काढून घेतली आणि आता इथे ही भाजी अगदी छान तयार झालेली आहे गॅस मी आता इथे बंद केला सर्वात शेवटी मस्त हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची भाजी मिक्स करायची आणि अगदी झटपट चणा डाळ घातलेली ही पत्ता साधी सोपी वाफेवर तयार होणारी झटपट रेसिपी बनवून तयार आहे तर ही भाजी तुम्ही डब्यासाठी देऊ शकता पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता वरण भातासोबत खाऊ शकता अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे माझी ही, ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन जरूर प्रेस करा आणि अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद